बातमी येते पंढरपुरातून. दलित समाजातील मृतावरती स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला विरोध केला गेला. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगावात घडली आहे. या प्रकरणी सवर्ण समाजातील 7 जणांना अकलूज पोलिसांनी अटक केली आहे. माळेवाडी बोरगावातील मातंग समाजातील एकाचं शुक्रवारी निधन झालं. गावातील स्मशानभूमीत त्याच्यावरती अंत्यसंस्काराला काहींनी विरोध केला. त्यानंतर संध्याकाळी मातंग समाजानं ग्रामपंचायत कार्यालयासमोरच मृताच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले. यातून पुरोगामी महाराष्ट्राचा जातीयवादी चेहरा मात्र समोर आलाय. सोलापुरातली ही घटना आहे. मातंग समाजातील एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता. मात्र गावची जी सार्वजनिक स्मशानभूमी आहे तिथं त्याचं पार्थिव नेलं असता अंत्यसंस्काराला काही सवर्ण समाजातल्या लोकांनी विरोध केला आणि अक्षरशः हे पार्थिव पुन्हा घरी परत घेऊन यावं लागलं. त्यानंतर मातंग समाजातले लोक आहेत ते देखील संतप्त झाले. आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलिसांच्या देखील विनवण्या केल्या जात आहेत. सोलापुरातला हा सगळा प्रकार. अखेर मातंग समाजाच्या या लोकांनी त्या मृतावरती सरपंचाच्या कार्यालयासमोरच अंत्यसंस्कार केले. या ठिकाणी प्रेत जाळायचं नाही म्हणून जातीयवादी शब्द प्रयोग करून ते प्रेत त्यांनी अडवून तब्बल 18 तास अडवून धरलं. 18 तास अडवून धरल्यानंतर 18 तासानंतर आम्ही त्या ठिकाणी दुपारी 2 वाजता गेलो. दुपारी 2 वाजता ते प्रेत गावाच्या बाहेर होतं. आम्ही ते प्रेत गावाच्या आत नेलं आणि रात्री त्याचं 7:30 वाजता आम्ही ग्रामपंचायतीच्या समोर सर्व कार्यकर्त्यांनी, विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रामुख्याने दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी ते प्रेत ग्रामपंचायतीच्या समोर ठेवून त्या प्रेताला अग्नी दिला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे